हॅलो फ्रेंड्स, मी आहे सुचित्रा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर चित्राज व्लॉगवर। तर आज देखील आपण अशाच एका भन्नाट रेसिपी सहित आलेलो आहोत ज्याचं नाव आहे पौष्टिक डाळिंबाची कोशिंबीर। तर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओज इतरांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवत राहा, जेणेकरून मी जे तुम्हाला हेल्दी टिप्स देते ते तुमच्याबरोबर तुमच्या कलिग्सना देखील त्याचा उपयोग होत राहील। चला तर मग पाहूयात आपल्याला ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते। आपल्याला इथे कोशिंबीरसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे लागणार आहे ते म्हणजे दही आहे। ॲक्च्युली हे एक पावशर दही आहे। दह्याप्रमाणेच आपल्याला इथे एक बारीक चिरलेला मोठा कांदा मी इथे घेतलेला आहे। डाळिंब हे एक बाउल आहे। त्याच पद्धतीने टोमॅटो एक मोठा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे। आणि जे काही आपली काकडी आहे ती एक घेतलेली आहे आणि ती देखील फायनल चॉप आहे। तर सगळ्यात प्रथम आपल्याला जी दह्याची प्रोसिजर आहे ती कशी करायची आहे ह्या कोशिंबीरसाठी, ती एक ट्रिक आहे, तर ती आत्ता आपण सध्या करणार आहोत। आणि यातलं जे पाणी आहे हे आपल्याला पूर्णपणे नितळून काढायचं आहे आणि ह्याला फार वेळ ठेवायचं देखील नाही आहे। ह्यातलं थोडंसं आपलं पाणी, एक्सेस वॉटर जे आहे व्हे वॉटर, ते निघालं की आपण काय करणार आहोत, दह्यामध्ये आपण मीठ आणि थोडंफार चवीनुसार साखर घालणार आहोत। सर्वप्रथम मी दह्याची प्रोसिजर करून घेते ही, ज्याच्यातून पूर्ण आपल्याला पाणी नितळून काढायचं आहे। आहे असं जे दही असतं ते कधीही कोशिंबीरला आहे असं वापरू नये। जे काही त्यातलं एक्सेस वॉटर आहे व्हे वॉटर ते आपल्याला प्रथम काढायचं आहे आणि ही मेन ट्रिक आहे कोशिंबीरमधली। तर मी हे पाणी काढून घेते। तर जवळजवळ सगळं माझं दह्यातलं पाणी काढून झालेलं आहे, मी याला असंच ठेवेन बाजूला। त्याच पद्धतीने आपल्याला फोडणीसाठी काही साहित्य लागणार आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी एक टीस्पून मोहरी घेतलेली आहे, एक टीस्पून मी जिरं घेतलेलं आहे, कडीपत्ताचे एक 5 पानं घेतलेली आहेत, एक छोटी मिरची होती ती मी स्लाईस करून घेतलेली आहे आणि एक पाकळी लसूण आणि अगदी छोटा तुकडा आल्याचा मी ठेचून घेतलेला आहे आणि एक टीस्पूनला कमी इतकं मी अगदी चिमूटभर किंचित असं इथे हिंग घेतलेलं आहे। हे फोडणीसाठी किंचितभर आपल्याला मीठ लागेल आणि एक टेबलस्पून आपल्याला काय लागेल, पिठी साखर लागेल, हे दह्यासाठी असेल। आता आपण काय करूयात तर फोडणी देऊयात। तर फोडणीसाठी मी इथे घेतलेलं आहे एक टेबलस्पून इतकं तूप। तर तूपच आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। तर चला तर मग आपण फोडणीची तयारी करूयात। फोडणी देतानाचे ट्रिक्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत यापूर्वी देखील सोलकढीच्या रेसिपी दरम्यान। जर तुम्ही सोलकढीची रेसिपी पाहिली नसाल तर ती पाहून घ्या। आपलं तूप साधारणतः तापलेलं आहे। आपण सर्वप्रथम मोहरी तडतडून देऊ। मोहरीनंतर लगेच हिंग किंवा जिरं घालायचं नाही। मोहरी तडतडायला लागली की आपण हे जे कडीपत्ता आहे त्याची 5-6 पानं आपण घालणार आहोत। खूप सुंदर आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तुम्ही टिफिनला मुलांच्या किंवा घरामध्ये कोणी व्यक्ती जर ऑफिसमध्ये वगैरे जात असेल तर तुम्ही अशा रीतीची पौष्टिक कोशिंबीर देऊ शकता। अजून आणखीच पौष्टिक बनवायची असेल तर आपण मोड आणलेले जे काही मूग असतात ते तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून पण देऊ शकता। आपली मोहरी तडतडली आहे, आता आपण काय करूयात, जे कढीपत्ता होता तो देखील यात घालूयात। कढीपत्ता झाल्यानंतर जे काही आपण इथे मिरची आणि लसूण घेतली होती ते देखील आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, टाकलेलं आहे। आता मी पूर्णपणे गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद करून झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये काय टाकत आहे तर जिरे माझी आणि जे काही माझं हिंग होतं चिमूटभर ते मी टाकणार आहे। पूर्ण माझा गॅस बंद आहे तेव्हा मी ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत, गॅस चालू असताना टाकायच्या नाहीत। तर माझी फोडणी जी आहे अगदी तडतडलेली खूप छान फोडणी तयार झालेली आहे, ती आता आपण अशी याच्यावर हे करूयात। तर तुम्ही पाहिलं असेल मी पूर्णपणे फोडणी देऊन ती याच्यामध्ये ओतलेली आहे। थोडंफार काय करायचं, जे काही आपलं सामग्री आहे ती थोडी अशी ह्यात घालून आपली फोडणी तयार झालेली आहे। आता याला पुन्हा एकदा आपण जे काही सगळं मिक्स करून घेतलेलं होतं आधी, काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा, डाळिंब, तर
आणि आता ही फोडणी. तर अशा रीतीने हे दुसऱ्यांदा आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. तर अशा रीतीने मी हे मिक्स करत आहे. आता जी काही आपली नेक्स्ट प्रोसिजर आहे ती काय आहे, जे काही आपलं इथे आपण दही घेतलेलं आहे त्याला मीठ आणि साखर घालून फेटून घेणार आहोत चांगलं. आता याच्यामध्ये हे मी जे काही एक टेबलस्पून इतकं जे पिठी साखर घेतलेली आहे तर ती मी याच्यामध्ये आता काय करणार आहे, मिक्स करणार आहे. त्याच पद्धतीने चवीनुसार मी मीठ घेतलं होतं एक पिंच आहे, तीसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि याला आता खूप चांगल्या रीतीने असं फेटून घ्यायचं. यातलं पाणी पूर्ण निघाल्यामुळे दही फार घट्ट झालेलं आहे आणि याला असं पूर्ण छान फेटून घ्यायचं. तुम्ही चवीनुसार मीठ आणि साखर वाढवू शकता. ॲक्च्युली जी काही कोशिंबीर आहे ती गोडच छान लागते, त्यामुळे तुम्ही साखर अजून हवा असेल तर तुम्ही घालू शकता. हे असं सुंदर रीतीने पूर्ण फेटून घ्यायचं. बघा किती सुंदर दही फेटल्यानंतर होत आहे. तर अशा कन्सिस्टन्सीची दही आपल्याला कोशिंबीरसाठी लागणार आहे, त्याचं पाणी होणार नाही. आता हे दही माझं फेटून झालेलं आहे. इथे मी जे काही मिक्स केले होते आपले काकडी वगैरे आणि मी फोडणी घालून ते पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे आणि इकडे दही पण तयार झालेलं आहे. आता काय आहे की जेव्हा तुम्ही जेवणार आहात त्याच्या एक 15 मिनिटापूर्वी आपल्याला हे फ्रीजमधून काढायचं आहे. तोपर्यंत हे दोन्हीही सेपरेट आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आणि जेवणाच्या एक 15 मिनिटाआधी आपण हे मिक्स करून मग आपण ताटाला ते लावणार आहोत. त्यामुळे हे आत्ताच सगळं मिक्स करून ठेवायचं नाही. तर मी थांबणार नाही आहे, तुम्हाला मी ही प्रोसिजर पूर्ण करून दाखवेन. तर इथे बघा मी पूर्ण हे सगळं आपलं मिक्स केलेलं आहे. आपली दही देखील खूप छान फेटून झालेली आहे. अजून एक आहे की तुम्हाला जर शुगर फ्री कोशिंबीर बनवायची असेल तर तुम्ही शुगर फ्री जी साखर मिळते ती तुम्ही ॲड करू शकता पिठी साखरेच्या ऐवजी. तर अशी क्रीमी टेक्स्चर आपल्याला हवा आहे कोशिंबीरसाठी. बघा तर इथे माझं दही पूर्णपणे फेटून झालेलं आहे. थोडीफार साखर लागत होती मी पुन्हा एकदा ॲड केलेली आहे. पुन्हा एकदा फेटून आता मी हे सगळं याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर मी इथे आत्ताच फेटून घेऊन मी मिक्स केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय किती सुंदर दह्याचं टेक्स्चर आलेलं आहे, क्रीमी टेक्स्चर म्हणायचं याला. आणि आता हे मी मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवेन. तर याला खूप छान रीतीने आपण मिक्स करून घेऊ आणि खरंच खूप कमी पाणी सुटतं. तुम्ही अशा पद्धतीने जर दही वगैरे केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. एक होती दह्यातलं सगळं पाणी काढून घ्या आणि क्रीमी टेक्स्चर बनवा दह्याचं पूर्णपणे. आणि दुसरी ट्रिक होती ती काय की दोन्ही सेपरेट ठेवा, दही आणि जे काही आपलं कांदा टोमॅटोचं मिक्सचर होतं ते. आणि अगदी जेवणाच्या 15 मिनिटापूर्वी तुम्ही ते मिक्स करा, म्हणजे आपली कोशिंबीर अशी छान रीतीने होईल. तर बघा किती सुंदर आपलं जी काही पौष्टिक कोशिंबीर आहे डाळिंबाची ती तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे जी काही डाळिंबाची कोशिंबीर आहे ती केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे जे ह्यातले गुणधर्म आहेत, डाळिंबाचे जे काही गुणधर्म आहेत ते इतके भन्नाट आहेत की हे एक इराण आणि अफगाणिस्तानातलं एक फळ आहे, म्हणजे तिथून ते ओरिजिनेट झालेलं फळ आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे यांसारख्या जे काही इन्ग्रेडियंट्स म्हणजे यांसारखे जे घटक आहेत ते तुम्हाला ह्यात मिळतील. ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, लोह आहे. त्याच पद्धतीने लोह असल्यामुळे हे रक्तवर्धक आहे, त्यामुळे जे काही तुमचा अशक्तपणा येणे किंवा रक्तपेशीं कमी होणे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे खूप गुणकारी आहे. ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट इतके जबरदस्त आहेत की ते तुमच्या त्वचेला नेहमी चिरतरुण ठेवण्यासाठी मदत करत राहतील. त्यामुळे तुम्ही जर नियमितपणे जर डाळिंबाचं सेवन केला तर नक्कीच तुमची त्वचा सतेज राहील आणि त्याच पद्धतीने नितळ देखील राहील. त्याचपद्धतीने तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं आम्लपित्त असेल किंवा अपचनाचा त्रास होत असेल किंवा तापाचा त्रास होत असेल तर त्यावेळी जर तुम्ही डाळिंबाचे जर सेवन केला तर डाळिंबाच्या सेवनाने जी काही उष्णता आहे ती कमी केली जाते आपल्या शरीरात.
शरीरातली, आणि त्यामुळे तापाचं जे काही प्रमाण आहे ते तुम्ही कमी करू शकता. त्याच पद्धतीने घसा दुखणे किंवा तोंड येणे, त्याच पद्धतीने भरपूर प्रमाणात खोकल्याचा त्रास होणे, तर अशा वेळेस ह्याच्यातल्या बिया आणि ह्याची साल हे जर ह्याचं जर सेवन आपण केलं तर ते थोड्याफार प्रमाणात आपल्याला कमी करता येऊ शकतं. मूळ व्याधीमध्ये देखील ह्याचा खूपच चांगला उपयोग होतो, कारण की मूळ ह्याचं जे मेन काम आहे ते म्हणजे उष्णता कमी करणे शरीरातली, आणि त्यामुळे मूळ व्याधाचा त्रास देखील कुणाला होत असेल तर त्यांनी डाळिंब हे अवश्य खावं. त्याच पद्धतीने जी काही आपली रक्ताभिसरणाची क्रिया असते ती देखील आपल्याला या डाळिंबाच्या सेवनाने आपण सुधारू शकतो. हृदयासाठी हे सर्वात उत्तम फळ असं आहे. हृदयामध्ये जी काही रक्तवाहिन्यांमध्ये चरबी निर्माण होण्याचं जे काम असतं ते ह्यातील एका घटकामुळे ते कमी केलं जातं, त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण देखील खूप कमी होतं. मधुमेहींसाठी देखील उत्तम फळ आहे. त्याच पद्धतीने अशक्तपणा जर कुणाला आला असेल तर तो आपण घालवण्यासाठी ह्या डाळिंबाचा आपण वापर करू शकतो. तर मग फ्रेंड, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा खाली कमेंट बॉक्समध्ये. आता वेळ आहे ती आपला जो पदार्थ हा झालेला आहे ती चाखून पाहण्याची. ओ प्रतिम, खूप सुंदर झालेली आहे कोशिंबीर आपली. जस्ट याला फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ती सर्व करा. जे काही डाळिंबाचा स्वाद येत आहे ह्याच्यामध्ये, करकर जी लागते त्याची क्रंचीनेस जो आहे तो खूप सुंदर येत आहे, आणि अगदी लग्नात भेटते तशीच आपली कोशिंबीर ही झालेली आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून पहा आणि मला नक्की कळवा खाली कमेंट बॉक्समध्ये. चला तर मग भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन आणि हेल्दी भन्नाट रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.